भोर वेल्हा हवेली तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. कोथरूड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या उपस्थितीत भोर वेल्हा हवेली तालुक्यातील गणेश देवकर, निरंजन पवार, अजिंक्य शिळीमकर, अविनाश गोगावले, शंतनू शिंदे, साहिल शेख, केदार शिंदे, संग्राम वाडकर, आदित्य शिंदे, गणेश कांबळे, समीर चव्हाण, अक्षय चौधरी, ओमकार गायकवाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाते, पुणे महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, स्वाती ढमाले, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे, युवासेना संघटक रोहिदास कोंडे, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, ओंकार मारणे, महिला आघाडीच्या छाया भोसले, कस्तुरी पाटील, सविता बलकवडे यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुणे. न्यायाने पेटून उठतो सेनेचा युवराज.